अभिनेत्री कंगना रणौतला 8 नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि अगदी त्याच्या 2 ते 3 दिवसातच कंगना बरळली की भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालं आणि खऱ्या अर्थाने 2014 मध्ये भारत हा स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याबाबत असं वक्तव्य केल्यानंतरही कंगनाच्या बाजूने जाणारा एक वर्ग होताच, पण जो वर्ग तिच्या विरोधात गेला त्यांनी तर थेट कंगनाचा पद्मश्री पुरस्कारच काढून घेण्यात यावा असा सूर उमटवला. पद्मश्री पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मानला जातो, अर्थातच योग्य विचार करून हे पुरस्कार दिले जात असतात. मग पद्म पुरस्कार हे एकदा प्रदान केल्यानंतर पुन्हा काढून घेता येऊ शकतात का? याआधी असं भारतात कधी घडलेलं आहे का? या सगळ्या संदर्भात काय नियमावली आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. पद्म पुरस्कार काढून घेता येतो का या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊच, पण त्याआधी या पुरस्कारांविषयी अगदी थोडक्यात माहिती घेऊया. भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे एखाद्या नागरिकाला मिळणं म्हणजे भारतात त्याच्या कार्याचा झालेला तो सर्वोच्च सन्मान आहे असं मानलं जातं. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांचा समावेश आहे. 1954 पासून भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. ज्यांना पुरस्कार देण्यात येणार असतात त्यांची यादी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला जाहीर केली जाते. 1978, 1979, 1993 हे त्याला एक्सेप्शन आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पंतप्रधानांनी तयार केलेली पद्म अवॉर्ड्स कमिटी कोणाला कोणता पुरस्कार देण्यात यावा या सगळ्या संदर्भात शिफारस करत असते. शिक्षण, समाजसेवा, क्रीडा, आर्ट्स, इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, मान्यवरांना, ज्यांचं कार्य खूप मोठं आहे अशांचा या पुरस्काराने सन्मान होत असतो. पण डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ वगळता कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देता येत नाहीत. या पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार दिल्याच्या पुढच्या 5 वर्षांपर्यंत दुसरा पुरस्कार देता येत नाही. म्हणजे 2021 मध्ये कोणाला जर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला असेल तर 2026 पर्यंत त्या व्यक्तीला दुसरा पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न सुद्धा देता येत नाही. म्हणजे त्या 2 पुरस्कारांमध्ये 5 वर्षांचा गॅप असला पाहिजे. आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की पद्म पुरस्कार परत घेता येऊ शकतात का. तर रूल्स फॉर भारतरत्न आणि पद्म अवॉर्ड्स मध्ये या पुरस्कारांविषयी सगळे नियम देण्यात आलेले आहेत. यातील पॉइंट 10 नुसार राष्ट्रपती पद्मश्री पुरस्कार किंवा अगदी भारतरत्न सुद्धा काढून घेऊ शकतात. एखाद्याचा हा अवॉर्ड रद्द केला जात असेल तर त्याची नोटीस गॅझेटमध्ये द्यावी लागते. असं केल्यास त्या व्यक्तीला लावण्यात येणारं पदक, त्याला देण्यात येणारं पदक आणि जी सनद मिळालेली असते, म्हणजे जे सर्टिफिकेट असतं त्याला ते अवॉर्ड मिळाल्याचं, ते त्याला परत सरकारला द्यावं लागतं. त्यामुळे पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न हा परत घेता येऊ शकतो का? तर याचं उत्तर अर्थातच हो असं आहे. पण फक्त सोशल मीडियावर कोणीतरी मागणी केली म्हणून तसं होतं का? तर नाही. त्यासाठी ज्याचा पुरस्कार परत घेण्याची मागणी होतीये त्यांच्यावरील आरोप हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. जर ती व्यक्ती दोषी आढळली असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीकडून हे पुरस्कार परत काढून घेऊ शकतात. याआधी असं कधी घडलंय तर आतापर्यंत 3 वेळा पद्मश्री पुरस्कार हे रद्द करण्यात आले. 1958 पंजाबच्या 2 जणांकडनं तर 1974 गुजरातच्या एका व्यक्तीचा पद्म पुरस्कार रद्द करण्यात आलेला. अर्थातच आम्ही ह्याचे रेकॉर्ड्स शोधण्याचा प्रयत्न केला पण हे रेकॉर्ड्स कुठेही आत्ताच्या घडीला तरी अवेलेबल नाही आहेत. तर जशी कंगनाचा पुरस्कार परत काढून घेण्यात यावा अशी मागणी होते तशी मागणी याआधी सुद्धा बऱ्याचदा झालेली आहे. खास करून याच्यात महत्वाचं उदाहरण आहे आणि अगदी ताजं उदाहरण आहे, ते म्हणजे पहलवान सुशील कुमारचं. पहलवान सुशील कुमार याने खरं तर ऑलिम्पिकमधनं अगदी कांस्य आणि रौप्य पदक सुद्धा आणलेलं आहे आणि त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पद्म पुरस्काराने, केंद्र सरकारने गौरव सुद्धा त्याचा केलेला होता. पण पहलवान सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमारचं नाव आलेलं आहे आणि त्याच्यावर ते आरोप झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा हा पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली. याच्याशिवाय कंगना रनौतनेच 2020 करण जोहरचा सुद्धा पद्म पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केली होती. का? कारण की उरी अटॅक झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुद्धा करण जोहरने ए दिल है मुश्किल मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानला ऍक्टिंग करायला घेतलं आणि यामुळे हे कुठेतरी देशाच्या विरोधातले देशद्रोह आहे असा टॅग लावत त्याचा पद्म पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी कंगना रनौतनेच केलेली होती. तर अशा प्रकारे अनेकदा मागणी झालेली आहे की पद्म पुरस्कार हे परत काढून घेण्यात यावे. जसे परत काढून घेण्यात यावे अशी मागणी होते तसं काहींनी तर आपले पुरस्कार आहेत ते परत देऊन सुद्धा टाकलेले आहेत. त्यात खास करून नावं सांगायची झाली तर बाबा आमटे आहेत, लेखक खुशवंत सिंग सुद्धा आहेत ज्यांनी आपले पद्म पुरस्कार हे सरकारला परत करून टाकलेले आहेत. तर पद्मश्री पुरस्कार हा परत घेता येऊ शकतो का याबद्दल माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. ही माहिती तुम्हाला सविस्तर कुठे वाचायची असेल तर त्यासाठी तुम्ही मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. कंगनाचा नेमका वाद काय आहे,
त्याच्यावर कशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज मुंबई तक या आमच्या युट्यूब चॅनलवर अपलोडेड आहेतच. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा मुंबई तक आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता.